दयाघन परमेश्वरा महाराजांना त्यांची दृष्टी परत द्या। दूर व्हा महादेवी आल्या। कुलदेवतेचं स्मरण करा, तिच्या कृपेनं आपली दृष्टी आपल्याला परत मिळेल। आपण आता नेत्र उघडून पाहण्याचा प्रयत्न करा। महाराज, हा आपला बाळ सत्यवान आपल्याकडे पाहतो आहे। ही आपली दासी शैब्या। महाराज, आपल्या बाळाला पहा। कुठे कुठे पहा, एक बार डोळे उघडून तरी पहा। देवी, डोळे उघडले तुझे आकाशापासून पाताळापर्यंत फाडले तरी काय दिसणार? अंधार, सर्वस्वी अंधार। मागे व्हा, नगराबाहेर जायची आज कोणाला याद नाही। चला हटा, मागे व्हा म्हणतो ना। रुक्मी सैन्याचा राजप्रासादा समोर येऊन सकला आहे। आपली सर्व लोक निशस्त्र आहे। अरे रे, घात झाला महाराजांना घेऊन तू लवकर बाहेर पड, तोपर्यंत मी इथेच उभा आहे। देवी, एक क्षणी न गमावता महाराजांना घेऊन आपण माझ्या बरोबर चला। पण झालं काय? आपण चला महाराज। शस्त्र खाली ठेवा, राजधानी या रुक्मीच्या स्वाधीन आहे। महाराज आतच होते। प्रासादा सभोव आरक्षक ठेवा, इथला एकही मनुष्य जाता हळू देऊ नका। जा ते जवळ सापडली, आपले रक्षक आहेत ना सोगडे। Thank you.
कुठे चालली रे गाडी? येतात कालच्या जनावर उपाशी आहे ती बघा, जाऊन द्या. पृथ्वीवर अनाचाराचं राज्य सुरू झालेलं पाहिलं तेव्हा म्हटलं नरकात सारा जागा भरले की काय. त्याची नको चिंता, आपल्या वशिल्यानं येणाराची सोय लागेल इथं. तंबुरी घेऊन भटकणारा गरीब भक्त मी, माझा कसा आलाय वशिला? नारद मुनी, आपल्या तंबोरीतून आज रागाचे सूर ऐकू येतात. हरिभक्त आपण, त्याला अधर्माची चीड असते की? यवराज, मी द्युमत्सेनाचे हाल प्रत्यक्ष पाहून आलो. इतका अनाचार करून सुद्धा रुक्मी सारखे पाप जगतात. रुक्मी का? आपल्या कार्यकुशल चित्रगुप्तांच्या दप्तरात नोंद असेल की त्याची? सात्विक का असे ना, पण संतापानं आपली भूल होते आहे. यमराज संहारकर्त्या शिवाचे प्रतिनिधी आहे, म्हणूनच यमराजाने रुक्मीसारख्या दुष्टांचा संहार करून सुजनाला सुख द्यावं. नारदा, विश्वाचा सर्व कारभार सुप्रबद्ध आहे. विश्वनियामक शक्तीचे अधिकारी असूनही आम्हाला त्या ढवळाढवळ करता येत नाही. आणि केली तर? केली तर अनंत कोटी ब्रह्मांडाची रचना धुळीला मिळेल. द्युमत्सेनाचा हा विधिलेख पुढे येणाऱ्या आपत्तींच्या मानानं आजचा हा प्रसंग काहीच नाही. आज पासून 19 वर्षांनी त्याचा एकुलता एक मुलगा सत्यवान मृत्युमुखी पडेल आणि हा तुमचा द्युमत्सेन पुत्र शोकानं तडफडून तडफडून मरेल. काय विधी लेखे? विधी लिखित? मानवांच्या पाप पुण्यावरून ही विधी लिखित लिहिली जातात असा माझा विश्वास आहे. चित्रगुप्तांनी आता वाचून दाखवलेली भव्यता पुन्हा तरी अविचारी सत्ताधीशानं सोमरसाच्या धुंदीत लिहिली असेल. आणि ती सत्य, सेवा आणि सदाचार या त्रयीच्या आधारावर कोणताही सत्याग्रही बदलून दाखवेल. पण नारद मुनी, भलत्याच गोष्टीत हा दुराग्रह काय कामाचा? हा दुराग्रह नाही, हा सत्याग्रह आहे. सत्ताधीशांच्या प्रतिष्ठेकरता होणाऱ्या अन्यायाविरुद्ध झगडणं हा सत्याग्रह आहे. आणि मध्यंतरी अरेरवी अधिकाऱ्याने कितीही आकांड तांडव केलं तरी शेवटी सत्याचा जय होणार हे निश्चित आहे. अशक्य. सत्ताधीश विरुद्ध सत्याग्रही या झगड्यात यमराज आपल्यासारखे अधिकारी शुद्धीवर इतिर देतील. हे नाराय Thank you.
मन डोले आता लतिका तन मन डोले ये सौख्य निसर्गे लाभते सकलाते बाये सौख्य निसर्गे लाभते सकलाते बाये गुड बोल बहु गोबड़े बालांते ये भी गुड बोल बहु सावित्री तुझं नाव कोकिळा ठेवलं असतं तर शोभलं असतं. माझ्यापेक्षा तुलाच जास्त शोभलं असतं ग ते. नाही नाही आवाज तसा आहे म्हटलं ग. पण नको कोकिळा ठरल्या ना नवरा तुझा काळाच मिळेल. नाही का ग देवी महादेवीनी आपल्याला बोलवलं आहे. असं ते कसं लग मला नाही माहिती. खरं सांग खरं सांग खरंच मला माहित नाही. बरं चल बाई 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 असं धावत काही यायचं. आईच्या हात म्हटले की धावत असतं असं वाटतं. तू आता लहान का अशी धावायला. आई लहान तसं लागतो का धावायला. जावा आपल्या इथं आज पाहुणे आले आहेत. म्हणजे मला पाहायला आले. होय ना काही चार ठळक दागिने घाला देवीच्या अंगावर. जा जावा बाळ मला कळतं बरं हे सारं. उपवर मुलींच्या आई बापांना काय वाटतं ते तुला नाही कळायचं. गरिबांना उघडपणे धावपळ करता येते. राजे प्रतिष्ठेच्या ओझ्याखाली चिरडून जातात. मुली म्हणजे साता जन्मीच्या वैरिणी. नाही नाही मी तशी नाही ग कारण मी मुलगा आहे. नाही अगदी खरं. आणि म्हणून तर तुला महाराजांनी युद्धकलेचं शिक्षण दिलंय. मुलगा असती मग देवी आता ते वधू पाहणार की वर. वधू आणि ती तू लाजून खाली पाहता. मुकटा नसाल कोण लाजून खाली पाहिजे ते पाहिजे नसता. महादेवी राजकुमार आले सुद्धा अक्कूबाई आले सुद्धा बाई 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 कोण हो सावित्री. अरे त्या त्यांची सखी. असं का उत्तम का. काय झालं. काही नाही ह्यांचं एक आवडतं काव्य आहे शोभा म्हणून त्याची आठवण झाली. काय धडधडीत खोटं बोलतात हे. खोट बोलूनच तुम्ही मंत्री झालात वाटत. युवराजांना आपल्या भेटीनं फार आनंद झाला. अहो पण मला तोंड आहे ना माझी दात खरी का बसली आहे.
युवराजांचा स्वभाव जरा विनोदी आहे आणि यांचा स्वभाव जरा लुडबुडी आहे, ज्या त्यात तोंड घालतात ते। आपण अंगावर काही विशेष घातलेलं दिसत नाही। नाही घातलं। दागिने घालायचे नाहीत मग राजाच्या पोटी जन्माला कशाला यायचं? लोकांनी राजा म्हणून ओळखायचं कसं? गुणावरून, मनाच्या मोठेपणावरून। युवराज, आपण महाराजांना आणि देवीना तुम्ही शिकवलेले सारे प्रश्न माझ्या नीट ध्यानात आहेत। दाखवू का म्हणून पण तुम्ही तुमच्या पिंजाळलेल्या मिशातून माझे लुटू नका। महाराज, उपहाराची सिद्धता आहे। मग मी दोन का चार पाया सिद्ध आहे। राजपुत्र आहे की दागिनीने मडवलेला नंदी बैल आहे। गब्बई, पाहुण्याविषयी असे अनादराचे उद्गार काढू नयेत। आपण तुला पाहायला आलाय भोपळेश्वर आणि याच्याशी तुझं लग्न व्हायचं। निर्मला, माझे आई बाप विचारी आहे आणि त्यांचं माझ्यावर फार प्रेम आहे।
पाहिलंस का प्रतिमा? पाहिलं की मग आई निर्जीव प्रतिमेवरून व्यक्तीचं रूप दिसेल, पण काय गुण आचार विचार ध्येय हे कसं कळेत बे? झालं ही काही वेळी तुझी जगा वेगळीच आहे. रागाव नको सई, तू सांगशील ते मी करीन. मी तुमची आवडण्या करीन का कधी आई? कधीही करणार नाही. काय सावित्री काय चाललं होतं मायलिकींच? चालायच काय? आमची कन्या म्हणते प्रतिमा पाहून पती कसा निवडायचा म्हणून. काय म्हणायचं याला? सावित्रीला अक्कल आहे असं म्हणायचं. म्हणजे तुम्ही सुद्धा तिच्या बाजूला झाला का? अशाला लग्न तरी कसं व्हायचं तिचं? नाही अशाला नाही व्हायचं. सावित्री तुझा पती तू शोधून काढ. म्हणजे तिनं गावगाव फिरायचं? मग त्यात काय बिघडलं? अहो पुरुषांना मागणी घालता येते, मग मुलींना तशी मागणी का घालता येऊ नये? आवडलेल्या मुली बरोबर त्यांना लग्न करता येतं, मग मुलींना तसं का करता येऊ नये? अहो पण तुम्हाला स्वयंवराचा था एक वेगळा प्रकार. यात नवल का वाटलं तुम्हाला? असं कोणी कधी केलं नव्हतं का बाई? म्हणून सावित्रीनं करू नये. सावित्रीची निवड भलतीच होईल असं वाटतं का तुम्हाला? ते शक्यच नाही. मग झालं तर सावित्री तुला मान्य नाही. वडिलांची व आपली आज्ञा असेल तसं वागेन मी, पण माझी एक अट आहे. अट? नारद मुनीने माझ्या बरोबर यायची कृपा करावी. काय झालं? छान छान म्हणतच. वेळ की काय? मला कसं शक्य आहे? आता का ते काही नाही, आपल्या लाडक्या शिष्यणीचा आपल्याजवळ हट्ट आहे. हा आता पाहते नारद मुनी काय सांगताय ते. सावित्री मोठी पंचायत केलीस तू. बर तर येतो झालं. हो मग काय करायचं? बाळ मोठ्या भाग्याची तू, कुलस्वामीने तुला यश दे का नारद मुनी? विधी लिखिताचा खेळ राजा हा.
पहा राजकन्यानं माझी चौकशी केली तर तिला सांग की मी नदीच्या काठी बसतोय म्हणून बरं का आदि दैवता जगपालका आदि दैवता जगपालका प्रभु हे निवारे भवताप सारा आदि दैवता जगपालका आदि दैवता जगपालका सदया सदा तव पद युगुली सदया सदा तव पद युगुली मम भाव गावो हे देवा दे देवा मम भाव गावो हे देवा दे देवा आदि दैवता जगपालका प्रभु हे निवारे भवताप सारा आदि दैवता जगपालका आदि दैवता आदि दैवता आदि दैवता आदि दैवता जगपालका प्रभु हे निवारे भवताप सारा आदि दैवता जगपालका आदि दैवता जगपालका सदया सदा तव पद युगुरी सदया सदा आदि दैवता जगपालका प्रभु हे निवारे भवताप सारा आदि दैवता आदि दैवता जगपालका सावित्री इतक फिरून ही तुला पती मिळाला नाही आपला आशीर्वाद असल्यावर सर्व काही मंगलच आहे सध्या तरी मला सारे पांढऱ्या पायाचा म्हणायचे बर मी जाऊ आता म्हणजे राजधानीत नाही येणार येईन पुढे काहीतरी अनायसे तपोवना जवळ आलो आहे सर्वांनाच भेटून जाईन बर मी जाऊ आता नारायण सावित्री इथं जवळ गौतम महामुनींचं तपस्थान आहे जाण्यापूर्वी त्यांचं दर्शन घ्यायला विसरू नका राजचालक चला आपल्याला राजधानीत गेलं पाहिजे आज हरिण नाही तर नाही पण एखादे हनाक्षी तरी दिसेल या तपोवन काय बोलताय हे तपोवन आहे भारीच भेकड आहात तुम्ही झालं मुलीनं पाहून गेला तपोवन मरू दिले काला मेहुण्यानं अधमपणानं राज्य गिळलं आपण गेलं नाही झालं काय झालं हो काही नाही पण थोडा तिचा सोडता की नाही बोलतो का
आपण फार थोर दिसता. ते राजकन्या आहे तरी तुला श्रीमंतीचं लक्षण वाटत असेल, पण इथं द्रव्याला मोल नाही. दुसऱ्याची सेवा फुकट घेणं हा राजधर्म नाही. राजधर्माची शिकवण मला तुझ्यापासून घ्यायची नाही, पण उपकाराला सेवा मानणारी स्त्री मी मूर्ख नसली तरी अमान्य मानतो. मला ही तसलंच काहीतरी म्हणता येईल, शिवाय तुझ्या सहाय्याची आम्ही अपेक्षाही केली नाही. तू नुसती उद्दामच नाहीस, कृतज्ञ नाही आहेस वर. आणि तू अगान तुकच नाहीस तर उर्मटी आहेस. अगदी साडाने दिसतय. मला वाटत माझच काहीतरी चुकलं. खूप बरं असावे ते. बरं सर, गौतम महामुनींचं दर्शन घेऊनच परत फिरू. परमेश्वर तुझं इच्छित पूर्ण करो. का मुलीनो, कोण तुम्ही? ही मद्र देशाची राजकन्या सावित्री आणि मी निर्मला. कोण? मद्र देशची राजकन्या देवी? ऐकलं का, मुली नमस्कार करतायत. मुली, गौतम महामुनींचा आशीर्वाद म्हणजे ईश्वराचीच कृपा, तुझं कल्याण होईल. राजकन्या, आपण मला राजकन्या म्हणू नये, भारीच गोड दिसतेस तू. चल आमच्या आश्रमात. माताजी, मी नेते त्यांना. मुली, आंधळ्याची काठी होण्यात मोठी मौज वाटत असेल तुला. ने मौज नाही, त्यात धन्यता वाटते. किती जपून नेतेस आंधळ्यांना मार्ग दाखवण्याची कला. चांगली साधलेली दिसते तुला. कशाला दचकली शेवटी मुली? सत्यवान, सत्यवान आला मुली. सत्यवान? होय, तोच. हे आपले आमचा बाळ, आमचा सत्यवान. हे राजपुत्र? होय, राजपुत्र. का भूषण आणि उर्मटपणा यावतून राजपुत्र नसतात वाटत? आपल्या आत्ताच्या भाषणावरून तसंच वाटत. ऐकलत का? काय? मुलं एकमेकांना ओळखतात. आर्य, नकळत माझ्या हातून झालेल्या चुकीबद्दल मला क्षमा असावी. देवी, भलत्याच कल्पनेनं मी आपल्याला. चला. पाहिला आमचा हा आश्रम. महात्म्यांच्या सानिध्यानं, आपल्या सर्वांच्या वास्तव्यानं हा आश्रम प्रासादाहून श्रेष्ठ आहे. बाळे, किती गोड बोलतेस तू. आमचा सत्यवानही तसाच गोड बोलतो आणि वागतोही. मघाशी तर ते अतिशय गोड बोलत होते. माई माई मा. सत्यवानाची बायको वाटत वेडाच आहेस. अरे, ती राजकन्या आहे. मग तू काय बायको नसतात? बोलू नये. जा, तिकडे आपल्याला शोधत राहतील. तू जाऊन सांगून ये चटकन. एकटीच? एकटीच का? आमचा सुदाम येईल की बरोबर. जा, सांभाळून आण तिला. सांभाळून? माई, आजपर्यंत गाय आणताना मी चुकलोय का कधी? सत्यवान, थोडं पाणी आणवर. मी आणते बाई. आपण कशाला त्रास घेता?
मी आणतो इतक्यात. तिला हौस वाटत असेल आणि नका तीच, तू सोबत जा म्हणजे झालं. बर आपण स्वस्त से. स्वस्त स्वस्त कुठ, अंधळा कानाने पाहतोच आहे आणि विचारही करीत होतो. कशाचा? म्हणजे सत्यवान आणि सावित्री देवाची इच्छा असेल तर. इथे राहणारे खरंच भाग्यवान. देवी मनात असेल ते हे भाग्य तुम्हालाही लाभेल. खरं ते कसं? इथे राहून. पण राजकन्या तुम्ही. आपण ही राजपुत्रच आहात. नावापुरता. जन्मापासून मी इथच आहे. राज्य मिळवायचं सामर्थ्य आणि महत्वाकांक्षा असूनही कुठे नडतं? तात आणि माई यांना सोडून जाणं मला अशक्य आहे. या वृद्ध वयात माझ्यापासून त्यांना कोण आहे? आपण जाऊही नाही. हृदयाची श्रीमंती ही श्रेष्ठ नाही काय? मनाचं मोठेपण हेच राजेपण आहे. इतरांच्या सुखाकरता स्वतःच सुख विसरणं हाच खरा वीर धर्म ठरेल. आपल्या या सहानुभूतीबद्दल मला अभिमान वाटतो. आपले हे उत्साहाचे बोल मी सदैव ध्यानात ठेवी. आपण जाऊया, पाणी न्यायला आलो होतो आपण. खरंच की? अरे चांगलं पाणी पाजलं की तुम्ही? मला वाटलं की तुम्ही बुडालात त्या पाण्यात. बुडाले होते पण पाण्यात मस्त असत ग. माणूस सरोवरात तिथे हाऊस विहरतात. अरे हे हाऊस आता चलतोस का? अहो त्याची ती सुदाम अमर्यादा होते. जणू काय आतापर्यंत आपण राखलीच होती. अरे आहो तुमचं पाहुणे पण आम्हाला फार महाग पडते बर. चार फळ खा, या आश्रमाला आशीर्वाद द्या आणि राग झाली जा. क्षमा करा पण मी इथंच राहणार आहे. म्हणजे त्यांना अतिशय आवडला आपला आश्रम. अरे आवडणारच रे बाबा, मला तीच भीती होती. सावित्री थट्टेनं बोलली पण सत्यवानापेक्षा सत्य वाटतंय ते. देव खरंच मी तर राहायला येणार आहे बरं का? आश्रम आपला आहे. अगदी पण पाणी. खरंच की? चल रे पाणी आणू. मी नाही येणार. चल म्हणते ना. No.
काय झालंय? आम्ही मृगय करता गेलो होतो. तपोवनात एका ऋषिकुमाराने येऊन राजशालकानं मारलं. तपोवनातील एका गोसाव्याच्या पोरानं तुम्हाला मारलं आणि तुम्ही इथे रडत आलात. कंदन, तू स्वतः जाऊन त्याचा शोध कर. उद्या माझ्यावर सुद्धा जा तू. राजा, मला फार वाईट वाटत. आम्ही पुष्कळ फिरलो पण सावित्रीला एकही वर आवडला नाही. कुठे गेलो होतं ग माझं हे खुळ? पाहिलं का किती सोमेजून गेली आहे ही? अहो, त्रिखंड धुंडून ही पती मिळाला नाही म्हणून हिरमुसली असेल ती. खोट, अगदी खोट. मुनिवर्य क्षमा करा पण आपण होता तोपर्यंत पती निवड झाली नव्हती खरी. म्हणजे मी अपेक्षा. बर बाई, मिळाला ना पती? अगो बाई, कुलस्वामीने कृपा केलीस तू आमच्यावर. कोण ग? त्यांचं राज्य केवढं आहे? ते कसे आहेत ग? सांगू. सांग 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 बघ. नाही तर तुम्हा वडिलांना लाजत नाही म्हणाल. आम्ही लाजतो. सांग 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 बा. सर्व देशाधिपती महाराज दुमत्सेन आणि देवी शैव्या यांचे चिरंजीव. सत्यवान, राजकन्या त्याला तू वरलास? थट्टा करायची नाही. काय झालं नारदमुनी? सावित्री, तुझी निवड अगदी चुकली. चुकली? चुकली चुकली. सावित्री, सत्यवान शूर आहे, सुंदर आहे, सद्गुणी आहे. पण पण काय, ते राज्यहीन वनवासी आहेत हेच ना? निसर्ग हेच त्यांचं राज्य. सद्भाव हेच तिथले नियम आणि पावित्र्य हे तिथलं वैभव. नाही सावित्री, पण हे लग्न होणारच नाही. लग्न होणार नाही? झालंय. आर्य स्त्री एक वारच पती निवड करीत असते आई बापांच्या आज्ञेने. सत्यवान सावित्रीचे पती ठरले गेले, त्याला आपली ही अनुमती मिळावी अशी माझी प्रार्थना आहे. सावित्री सावित्री, मी तुला स्पष्ट सांगून टाकतो, सत्यवान सर्वगुण संपन्न आहे पण सावित्री यमाचे पाश अगाऊच त्याच्या गळ्यात होती पडलेले. आजपासून एक वर्षात तो हा यलोक सोडून जाईल. पायशी सत्यवानाशी विवाह करून तुला वैधवी कुंडात उडी घ्यावीशी वाटली तरी तरी मी ह्या लग्नाला अनुमती देणार नाही. म्हणतात आपली अनुमती मला यापूर्वीच मिळाली आहे आणि माझ्या हट्टासाठी नव्हे पण सत्यनिष्ठेसाठी तरी आपण या लग्नाच्या आड येऊ नये. बाळे बाळ. बाळे, तुम्ही विकारवश होत चाललात. जगातील सर्व शक्ती एक होऊन मेघांच्या गडगडाटानं ओरडल्या, प्रत्यक्ष प्रलय झाला तरी सावित्रीनं आई बापांच्या आज्ञेनं वरलेला पती देवानाही बदलता येणार नाही
विधिलिखित टळत नाही हेच खरं. तुझा निश्चयच असेल तर एक वर्ष, एकच वर्ष आई, एक वर्ष तरी काय कमी आहे? संसार ही सुवासिनीची तपश्चर्या आहे. तुमच्या आशीर्वादानं आणि पत्नी धर्माच्या व्रतानं या दिव्यातून ही पार पडेन. हे कसं शक्य आहे? गुरुवर्य, देव दयाळू आहे. एक निष्ठेनं पतीसेवा करणाऱ्या स्त्रीच्या सामर्थ्याची मला खात्री आहे. रात्रंदिवस मी माझ्या पतींच्या प्राणांना डोळ्यात तेल घालून जपेन. देवाला मी आळवीन. आणि हे झालं नाही तर एकच वर्षात अंतजन्मीचा संसार आवरून मी पतीसह परलोकी जाईन. गुरुवर्य, लग्न हा पवित्र आणि मंगल विधी आहे ना, त्यात चोरी काय कामाची? मी येतानाच माझ्या सासू सासऱ्यांची आणि त्यांची हे संमती घेऊन आले आहे. आपण त्यांना ही भलतीच गोष्ट सांगून हा विवाह थांबवला तर सावित्री जन्मभर. नाही बा, तुझा निश्चय ढळणार नाही. सावित्री कशा तुझ्या आल्या ग? आई, पिताजी, आपण किती थोर आहात, किती प्रेमळ आहात. गुरुवर्य, आपला आशीर्वाद. बाळे, पातिव्रत्याच्या पावित्र्यानं तू जगाला रलांभूत हो. प्रयत्नानं मर्त्य स्त्रीची सुद्धा चिरंजीवाशी आदिशक्ती होते हे भगवंताचं वचन हृदयात साठवून निश्चयानं वाग. नारायण तुझं मंगल करी. आई बापांचा आशीर्वाद, गुरुवर्यांचा आधार. आता सावित्री सत्यवानांच्या ज्योती एक होती, एकच राहती. Thank you.
आपला काळा रंग कुणी चोरला म्हणून शोधता येते. कोण बोलला ग ते? कुणी भलते सलते लोक इथे आले तर त्यांना चांगला मार द्या. का आतिथ्याला द्यायला माराशिवाय दुसरं काही नाही का या राज्यात? तुम्ही कोण? भुंगा. इथे काय करता? गुटमळतोय आपला फुला होती. सरळ उत्तर द्या, कोण तुम्ही? का परवाची फळ पचली वाटत? मी मी तुझ्या राजकन्याच्या पतीचा मित्र. बोल बोल. असं पण इथे का? म्हटलं त्या दिवशी सारखं तुला आपलं पोचवाव. इथं इथं मीच पोचवेन तुम्हाला. बर आता आपण धरा की आश्रमाची वाट. लग्न झालं की? पण ते सत्यवानच. म्हणजे मग काय तुमचं व्हायचं होत? आता होतो म्हणजे अद्याप व्हायचंय. बाई 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 लग्नादिवशी तरी सांगायचं होत. का का का? राजकन्याचे कांधे दासी होते. असं का? पण मी आणला नव्हतो ना तिला पत्करायला. बर मला बोलाल होत. होय देवी, विवाह समारंभ आटपला. माई आणि तात आता आश्रम सोडून इथे क्षणभरी राहणार नाही. मी ही जावं म्हणतो. अगो बाई, आणि मी राहा चार दिवस. चालायच, मी आले. पण चार दिवस राहिलं म्हणून काय बिघडलं? आपण मामंजीला सोडून राहाल का कधी? काय मग माझंही तसंच आहे. मी असणारच सोडून राहू. हो आपण पण लग्नात सुद्धा नव्हता. पण राहा ना इथं. का सहवासापूर्वी कंटाळा आला वाटतो? झालं तसं बोललं तर हे असं, आम्ही आपली रानटी माणसं. पण माणूस की असते त्यांना. आणि म्हणूनच मी हे पाय धरले. असल्या भाषणानं आमच्या पायाखालचा आधार मात्र सुटतो. होय ना? मग तर मला जवळ राहिलंच पाहिजे. मी आलो वडिलांचं दर्शन घेऊन. सत्यवान, हे सत्यवान, हे सत्यवान. काय काय काय? अरे म्हणजे आश्रमाकडे निघालायस म्हणे तू? म्हणजे तू इथे राहणार आहेस काय? म्हणजे आता तू गेल्यानंतर आम्हाला इथं कोण विचारणार आहे बाबा? तुम्ही चाललात म्हणे देवी ना घेऊन? होय, संसाराला सुरुवात तोच ना. सुखाचा संसार राहणारच, राजवाड्यात नसतो. तरी मी तिला सारखं असतो. खावं प्यावं मजेत हिंडावं, सुदृढ प्रकृती, सरळ स्वभाव. अरे तुमच्यासारखे सोपे. आपण आश्रमाकडे चाललात? होय. मग हे राज्य कुणाचं? आपली कन्या आपण मला दिलीत, हाच आपला थोरपणा. आणखी कशाचीही मला अपेक्षा नाही. आम्ही काय देणार? आमचं राज्य आपलं नव्हे का? महाराज, आपला अनादर करण्याचा माझा हेतू नाही. मी राजपुत्र आहे आणि माझं राज्य परत मिळवून मी आपल्याही राज्याची व्यवस्था पाहिजे. पण बाळ त्यावनाची एकटी कशी राहणार? चार दिवस राहू द्या ना तिला इथं. देवी इथं राहिल्या तर आपल्याप्रमाणे मलाही आनंद होईल. पण मला दुःख होईल ना. आई
पत्नी पतीची सावली ना ग, मग सावली दूर कशी राहणार? तू साचरलेल्या आणि शिकवलेल्या गोष्टी आता विसरतेस ग बाळ, किती शहाणी! तुझ्या या सद्गुणामुळेच तुझा वियोग मात्र आम्हाला जास्त असं येणार आहे ग. नाही आई, माझ्या माग पिताजी आणि तू माझ्या आठवणीला सुखीच व्हाल. देव, मी फटकळ आहे, मूर्ख आहे, पण मी सावित्रीला सोडून राहायचे नाही. मलाही बरोबर नाही. आपण आल्यानं आम्हा उभयताना आनंदच होईल. देवी, महाराज, आम्ही आपला आशीर्वाद घेतो. केव्हा तरी वर जायचं किंवा आपली वाट पाहून ठेवतो. हो, मार्ग चुकायचा. काय झालं? काय काय झालं? अहो, ते बोट नव्हे हे. होय का? तोंडाकडे काय पाहता?
नाही म्हटलं अगदी दात ओठ खातीस ती कुणावर? वा 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 थांब बघू बैस बघू जरा इथं ते म्हणजे मला भूत भविष्य वर्तमान सार काही कळतो गुरुजींच्या कृपेन. ओ हो तुझ्या या बोटावर शंख आहे. आहे खरा. तुझ्या नशिबात अहो हात पात आहे ना. होय ग पण त्यातच नशीब आहे. नशीब माझं कबय. पण तुझा नवरा मोठा भाग्यवान आहे. अहो हात माझा पात आहे का माझ्या नवऱ्याचा? नवऱ्याचा हात बायकोच्या हातात असतोय ग. तुझ्या हातावरून तुझं तोंड फार फटकळ असं दिसत. पण अजून हात कसा आहे ते पाहिलं नाही. नाही नाही तो तू इतक्या दाखवू नकोस. तो तुझं अंतःकरण ते आलं का तुमच्या हातात? अरे अरे हे दुर्भागी स्त्री तुला मुळे अंतःकरणच नाही. तुम्हाला हात दाखवून अवलक्षणच केलं म्हणायचं आहे? होय पण ते मला तुला नाही. पुढे झालं तुमचं ज्योते कशाला पाहताय तिकडे? दृष्ट लागेल तुमचे. माझ्या दृष्टीनेच काही पडली असतील नाही तू. चला आता आश्रमात. देवी चल आज आपण दोघे रानात जाऊ. मला सुद्धा आनंद वाटेल. मग विचार ना माईना. वा हे छान. मी जाऊन विचारू त्या ना. बरी दिसता की? म्हणलंच लग्न केलं. तू विचारलंस तर त्या लगेच अनुज्ञा देतील. तो त्यांचा थोरपणा आहे. मी नाही ते विचारायची. शिवाय माझं किती किती काम पडलंय. आज 6 महिने झाले लग्न होऊन. तुझं काम तुझं धाम आम्ही म्हणजे कुणीच नाही. आम्हाला रडवायचंय वाटत. उभी राहू नका म्हटलं म्हणून हे होय. चुकली मी. असं काय बरं रागवायचं? मी चुकली ना? मी रागवायला पुष्कळ पाहतो पण जमतच नाही. तरी पण मी आज रागावून जातो. नाही नाही थट्टेत सुद्धा खोट बोलणं जमत नाही तुम्हाला. खरंच रागवलाय ना मी. पण निदान हसत तरी सांगू नका ते. बर हास तू. दूर जायचं नाही. हा सासूबाईने सांगितलेलं ध्यानात आहे ना? ध्यानात नसलं तरी तू आठवण केलीच की. आमची शपथही कोण फार दूर जाईल तर? मग दोर बांधून इथंच का नाही ठेवी? दोरच कशाला? दुसरी बंधन आहेत की आमच्या जवळ. जन्मभर प्रयत्न केला तरी तुटणार नाहीत ती. बर Yeah.
भय जीव गेला माझा भय जीव गेला माझा भय जीव गेला प्रभु हा खेळ गेला भय जीव गेला मगरी आल्या सुंदर देवा मगरी आल्या सुंदर देवा गर्दूर का तरी येथे अरे गर्दूर का तरी येथे मेरे सिंहारी या खेळा नारी मेरे मेरे सिंहारी या खेळा नारी नेने सिंहारी या खेळा ना थे रमवाया तुझी या बुनी पड़ावा भय जीव गेला माझा भय जीव गेला माझा हो भय जीव गेला प्रभो हा खेळ गेला भय जीव गेला मगरी आल्या अहो मगरी आल्या सुंदर देवा दर्दुर का तरी येथे दर्दुर का तरी येथे मेरे श्रीहारी या खेळा नार नेने श्रीहारी या खेळा ना नेने श्रीहारी या खेळा ना येथे रमवाजा तुझी या कुणी बाळा हो भय जीव गेला माझा भय जीव गेला माझा हो भय जीव गेला माझा हो भय जीव गेला प्रभो हा खेळ केला भय जीव गेला एकदा बुडवी आणि सारी मिळून आत्मार्थ येत नाही दीपकला चालला बुडवायला मग त्यात काय स्वतः बुडणारच बुळी इतरांना बुडवतात मग छान मग मलाच बांध त्याच्या गळ्यात जाऊ दे पार तळात अरे काल मला त्यानं दोन ग बुडव दीपक ए दीप अरे हे दिव्या अरे काय लागला सुगीत ओरडायला चांगला तुझ्या नावानं ओरडतोय आणि उगीच म्हणतोस आज मी पोहणार आहे उत्तम याच्या संध्याकाळी गाढवावरून मिरवणूक काढूया बरं अरे पण संध्याकाळी तू आहेस का इथे इकडे या हे उत्तम यमजूत बोलत आहे तुला मला नाही दीपकला ए दीप लाव किती वाट आहे अरे परवाईचा तुमच्या पैकी कुणी मारामारी केली मारामारी होय होय म्हणजे काय वेड्यांची वसाहत वाटली काय तुम्हाला इथं अहो इथं महाप्रतापी गौतम महामुनी राहत असतात आणखीन कोण राहतात आणखी मी मी म्हणजे तपस्वी सुदाम ब्रह्मचारी उत्तम हा दिवा दीपक आणि इथं त्यांच्यापैकी कोणीच दिसत नाही म्हणजे तुम्ही कोण हो तुला काय करायचं आहे झाड काय नाही यायला सांगितलं हो मी राजा क्षेम आहे ना तुझ हा वेळपर्यंत होत मुनिराज इकडे कुठं कुठं नाही
सहज चाललो होतो म्हटलं आपलं इकडून जावं. राजा तुझी काही हरकत नाही ना? जायला नाही, यायला मात्र आहे. फारच संशयी दिसतोस तू. अरे हरिभक्तांची तुला कसली भीती? भीती कसली? जगातील तीन चतुर्थांश उपद्व्याप तुम्ही लोकांनी हरिभक्तीच्या नावाखालीच केले. बर बुवा, का मंत्री महाराजांच्या कृपेची याचना करतोय? याचनेनं हवं ते मिळतं तर प्रत्येक भिकाऱ्याचा राजा झाला असता. मग प्रयत्नाची प्रतिष्ठा ती काय? बर जाऊ दे. काय राजा, माझं इथे येणं तुला रुचत नाही सर दिसतं. अगदी खरं. बर बुवा. नारद मुनी, तुम्ही सर्वत्र संचार करता म्हणे. ओहो, तुम्हाला तो आंधळा जुमत सिंग दिसला का कुठं? राजा, आज 18 वर्ष तू शोधित असताना तुला जुमत सिंग दिसला नाही म्हणजे आंधळा कोण तो की तू? जुमत सेन कुठं तरी आहे म्हणे. परवाच त्याच्या मुलाचं मद्रदेशच्या राजकन्याशी लग्न झालं. काय? हं, अति सावधानाची फसगत ही. बर जाऊ. हो, द्युमत्सेन कुठल्या तरी तपोवनात असतो म्हणे. पण तिथं पण जपून टाक. तपोवनाच्या आजूबाजूला अनाचार हा शब्द उच्चारणारा सुद्धा राखेचा ढीक बनतो. मग अनाचार करण्याची कल्पना तर दूरच. नारद म्हणे, छे छे, मला जायला पाहिजे. नारायण. बरे का? खर नारायण. चपला ही चपल गती पाला, चपला ही चपल गती बाला, चपला ही चपल गती बाला. तशी चमके परिदीपी नयनाला, तशी चमके परिदीपी नयनाला. तशी आशा क्षणात दे, तशी आशा, क्षणात दे निराशा. तशी आशा क्षणात दे निराशा. हसते ती रुसते का, हसते ती रुसते का, हसते ती रुसते ती का, हसते ती रुसते ते को. गळली का ती जगती कवनाला, गळली का ती जगती कवनाला. गळली काती जगती कवनाला, चपला ही चपल गती बाला, चपला ही चपल गती बाला. भोंग्यासारखं गुणगुणताय काय सदा ना कदा? त्या तोंडाला काही विश्रांतीच नाही ग बाई. म्हणजे वटवटतीस तू आणि माझ्या तोंडाला विश्रांती नाही? डोकं फिरलं माझं तरी. तेच ठिकाणावर यायची वाट पाहतोय मी. ए, तू इथल्या दुर्वात उडू, इकडे जा. चांगलं उंच गवत आहे, ते बैलाने खावं. गायीनं सुद्धा पचत किती. पण तू इथं राहू नको. परवा गुरुजी मला फार राग भरले. छान झालं, आश्रमात राहायचं आणि असले
अरे पण आता सत्यवानाप्रमाणे मलाही माझं लग्न व्हावंसारखं वाटतं. त्यात काही अपराध नाही माझा. त्याला देव कन्या लावली. तुम्हालाही लागेल की राक्षस कन्या. पण तू लग्नच करणार नाहीस ना? ते का करणार की? पण माणसाशी माकडाशी नाही. का आपली जात सोडून आमच्या जातीत येणार का तू? ये ये, आम्ही जातीभेद मानित नाही. किती कोमल तुमचं हृदय आहे. धर्मात्मक की नाही? पुरुष आहे मी. त्या देवी आणि तू तू देवीचं भूत. गुरुजी आपा सुद्धा काय म्हणून बोलत बसलाय? तो पा पळाला फळाला पळाला. आमच्या मुलीचा संसार. नारद मुनी, आमची सून म्हणजे ग्रहदेवता आहे बरं. काय तिचे ते कष्ट, आणखी गोड वर्तन, यामुळे आम्हालाच काय, पण या साऱ्या तपोवनाला खुळं केलं तिनं. बैस बैस,
फार बोलू नये, त्रास होईल ना आपल्याला। राजा अश्वकेतूला आणि महादेवीला आनंद होईल हे ऐकून। छे छे, अहो समजूतदार तरी किती, आम्हाला सुखाना अगदी वेळ लागणार आता। अगदीच खरं मुनिवर्य, पाहिलात माझा संसार। एकंदरीत तुझं हे वर्ष आनंदात गेलं म्हणायचं। शाल तो हाय लोक सोडून जाई, एक वर्षान तो हाय लोक सोडून जाई, एक वर्षान तो हाय लोक सोडून जाई। काय चित्रगुप्त, कुणाच्या घटका घातलेत? जगाच्या। का बोलत का नाही? काय बोलू, आता मृत्यू लोकात अगर स्वर्ग लोकात जायला तोंड नाही मला। नारद मुनी, अहो ही काय नवरा बायकोची भांडणं लावायची आहे की एखाद्या मुनीच्या आश्रमात वादळ उठवायचं आहे? अहो विधी नियमाच्या गोष्टी या। सावित्री सारखी महान साध्वी पत्नी असून सुद्धा सत्यवानाचं मरण टळणं शक्य नाही। नारदा उभाळ का बै। यमराज, आपण दयावंत, कृपा करून सत्यवानाचा मृत्यू। मी नारदा जगाच्या उत्पत्तीपासून आतापर्यंत मृत्यूचं कार्य थांबलं नाही आणि ते थांबणारही नाही। नशीब सावित्रीच। मग काय, उद्या संध्याकाळी आपले दूध तिथं आहेत म्हणायचे? यमराजांची आज्ञा। आहेत म्हणजे काय? आहे। चित्रगुप्त, नारदासारख्या उत्सापचाची उपेक्षा करता कामा नये। सत्यवानाचा जीवात्मा आणायला मी स्वतः जाई। आज कोण आहे? हो आरी आहे। अरे मला सांगतोय कोण हो? कोण तो? मी व्याध आहे। इथे गौतमाचा आश्रम कुठं आहे? क्यों पलडल्या अंगाला नदी जवळ। चाल
मुनीच्या आश्रमात भय कशाचं? राजे जर चोरासारखेला पाहायला लागले तर चोरांनी तरी राजासारखं उघड का वावरू नये? बैस, रात्रीचा बुरखा पांघरल्यानं तुझं राजे पण इथे कसं लपणार? क्षेम आहे ना तुझं? राजा, अशा अवेळी काळाला परवा आपल्या इथील एका ऋषिकुमारानं राजकुलातील व्यक्तीवर निष्कारण शस्त्र उचलल्या. ऋषी म्हणी निशस्त्र असतात राजा. शस्त्र म्हणजे शस्त्रच नव्हे, माझा त्यावर विश्वास नाही. मग आलास का? राजा, ही प्रस्तावना पुरे. तुझा येण्याचा उद्देश? तो ऋषिकुमार कोण होता का? त्याला दंड झालाच पाहिजे, राजकुलाची प्रतिष्ठा. राजा, तुझ्या राजकारणाशी मला मुळीच कर्तव्य नाही, पण राजकुलाची प्रतिष्ठा राखायची असेल तर तपोवनात निर्लज्ज वर्तन करणाऱ्या तुझ्या आप्ताना प्रथम शासन कर. क्षमा असावी, पण राजशालकाच्या वर्तनाशी तुमचा संबंध नव्हता. तपोवनात येऊन कुलस्त्रियांच्या अंगावर हात टाकणारा राजाही सुरक्षित नाही. हे तपोवन क्षमा आणि शांती याकरता आहे. दुष्ट हेतून इथे पाऊल टाकणारा तत्क्षणी मरून पडे. इतक्या पवित्र ठिकाणी राजाचे वैरी लपून राज्य उलथून पाडायचे कट करू शकतात? ते तुझे मार्ग. राजा, हे तपोवन आहे. सुमत्सेन आणि त्याचा मुलगा इथं आहे मुनिवर्य. ते माझे या राजाचे वैरी आहेत. ते तुझ्या जगात आणि तुझ्या राज्यात. तपोवनात वैरी आणि मित्र सारख्याच आदराने वागवले जातात. जिमत्सेन आणि शैद्या आज 1819 वर्ष इथे शांततेनं राहिले. त्यांना माझ्या स्वाधीन करा. इथे ज्याचा तो स्वतंत्र आहे. इथे राजा एक, देव एक, धर्म एक, आणि तो म्हणजे परमेश्वर. मुनिवर्य, त्यांना माझ्या स्वाधीन करा. एरवी ते शक्य नाही. अन्यायानं जिमत्सेनाचं राज्य गणकृत करून त्याच्या प्राणावर उठणारा भेकड तू. हे राज्य तुझं नाही, आणि असत तरी जिमत्सेन तुला दिसला नसता. याचा परिणाम मला माहित आहे, तुला नाही. या तपोवनात जिमत्सेन अगर त्याचे आप याना कुणी स्पर्श करी तर त्या क्षणी त्याची इथे राख होईल. हे ध्यानात ठेव. मी येतो, मला आज्ञा असावी. परमेश्वर तुला योग्य मार्ग दाखव. मूर्ख खेळडा, आज रात्री आपले लोक इथंच लपवून ठेवा. उद्या याचा शेवट करूनच आपण परत जाऊ. मात्र तपोवनात पाऊल टाकू नका, उगी जळून मराल. मुलगी कधी नाही ते जाईन म्हणते, जाऊ द्यावं झालं. पण आज 3 दिवस ती उपाशी आहे. होय, पण व्रताच्या साधनासाठी जाणं भाग आहे असं ती म्हणते. जाई नका, सोबत आहे सत्यवान. कोण? सत्यवान का? होय. बाळ सत्यवान, मुलगी कधी नाही ते बरोबर येते आहे, नीट सांभाळून आण. आज 3 दिवस ती उपाशी आहे. होय तात. बाळे, असली खडतर व्रत करून आपल्याला काय मिळवायचंय बरं? असली व्रत पुन्हा करायची नाहीत? आज्ञा. सदैव धैर्य धरुनी सावधान वागावे, सुयत्नी भाव धरुनी थोर कार्य सत्य सेवा.
मोक्ष धर्म दादा यमराज, आज सत्यवानाचा मृत्यू दिन नमाय आणखी एक घटका ती जागा याच वाटेने तो नेहमी जात असतो. जा मी सांगितल्या ठिकाणी तुम्ही लपून बसा. तो दिसतास त्याच्यावर एकदम मारा करा. तो जीवन सुरता कामा नये. हे काय आपण परत या. म्हणजे मला फार भीती वाटते. भीती भीती कसली देवी. चला आपले लोक सिद्ध आहेत ना. होय. हे पा दोस्त दादा सर्वांना सांग वटवृक्षाची चार लाकडं निघितली की झालंच. आपण नको नको असं काय. मी आलो आलो था आलो आलो असं काय. माझ्या प्रत्येक हकीला उद्देश्य बर बोल. हां देव काय ऐकलंस का. Thank you.
आली का लाकड़ तोडून? नाथ! आलो हा? अंधार पडला, झाली का लाकड़ तोडून? झाली. नाथ! नको, नको! देवी! नाथ! देवी मला कसं जात? देव! देवी, नको, नको, उला, पाचशी एक शब्द तरी बोल. देवी. सावित्री, मी यम आहे. अत्यंत पवित्र आत्मे नेण्यासाठी मी स्वतः येत असतो. मी आपल्याला नमस्कार करते. पतिव्रतेला शक्य तिथं पर्यंत येऊन तू पतीच्या चरणातून मुक्त झाली आहे. जा, आता तू परत जा. परत कुठ? एकच काय, पण अनंत जन्मासाठी वरलेला पती सोडून कुठ आणि कशी जाऊ? विधवेला कुठ जागा आहे? मी असं काय पाप केलंय? हे विधी लिखित आहे. निष्पाप जीवांचा निष्कारण बळी हे विधी लिखित होणार ते टळत नाही. होणार ते टळत नाही. सत्य, सेवा आणि सदाचार यालाही हे भलतं भविष्य. आता भूत आपण बदलत नाही. सावित्री, जगाच्या उत्पत्ती पासून आतापर्यंत असं कधीही घडलं नाही. यमलोकची प्रतिष्ठा आणि विधात्याची आज्ञा यांचं मला पालन केलं पाहिजे. आणि त्याकरता सत्यमार्गी सज्जनांना मारलं पाहिजे. पतिव्रतेला जिवंत जाळलं पाहिजे. वृद्ध माता पित्रांना शोक समुद्रात बुडवलं पाहिजे. यमराज, तात, देव, आमच्या संसारापेक्षा, सज्जनांच्या सदाचारापेक्षा, पतिव्रतेच्या प्रेमापेक्षा आपली प्रतिष्ठा मोठी असेल तर निदान मला माझ्या पती बरोबर न्या. का ही भीक घालणं हे आपल्या प्रतिष्ठेच्या आहेत का? आपण बोलत का नाही? पती बघून सती जाण्यातही या भागिनीचं भाग्य नाही का? सावित्री, तू पतिव्रता असून चतुर्ही आहे. सत्यवानाच्या प्राणावाचून तू काहीही माग. तुझ्या आणि माझ्या भेटीची साक्ष म्हणून मी ते तुला आनंदानं देईन. ते घेऊन तू परत जा. यमदेव,
आपण अत्यंत दयाळू आहात. माझ्या सासऱ्यांची डोळे गेले. आज आपण आंधळ्याची काठीही नेता. कृपा करून त्यांचे डोळे तरी त्यांना परत द्या. तथा असतो. मला दिसू लागलं. पुन्हा काली. मी येत नाही. आपणच मला देता. अशा असह्य स्थितीत मी कुठे जाऊ? जगात माझं आता काय राहिलंय? आपणासारख्या सज्जनांचा महाफल देणारा सहवास सोडून कशाला जाऊ? सज्जनांचा सहवास कधीही निष्फल होत नाही म्हणतात. सावित्री, तुझी निष्ठा पाहून मी संतुष्ट झालो आहे. तुझ्या सासऱ्याचं राज्य परत मिळेल असा माझा आशीर्वाद आहे. सत्यवान, कुठे आहेस तू? सत्यवान, जा जा आता परत. शरण आलेल्या दुष्टावर ही देव दया करतात. मग पाशासारख्या निराधार आपल्याला ते कसे झिडकारतील? झिडकाराला पण मग मी मरेन म्हणजे आपल्याकडेच येईन. मग येते मी तशीच. आत्महत्या पाप आहे ना? सावित्री, मृत्यूला सुद्धा हृदय असत. तुला आणखी काय पाहिजे? माझ्या जन्मानं फुलाचा उद्धार होत नाही. माझ्या पित्याला पुत्र लाभ व्हावा अशी माझी आपल्या जन्मी प्रार्थना आहे. स्वतःच्या शिरावर दुःखाचा पर्वत घेऊन आप चेष्टा करता झटणारी तू सुकन्या आहे. जा, हाही वर मी तुला दिला आहे. जा. पण यमराज. सावित्री, कोणत्याही गोष्टीचा अतिरेक दुःखाला कारण होतो. पण सावित्री, अतिलोभ म्हणजे सर्वनाश. सर्वनाश आता कसला व्हायचा राहिला आहे? या मृत्यू पर्वताच्या सीमेबाहेर सशरीर एकही मनुष्य प्राणी येणं शक्य नाही. या पर्वतावर एक पाऊल आणि तुझं प्रेत कोसळून दरीच्या खोल तळाशी जाऊन पडेल. नाही नाही, मी येते. पाऊल टाकू नको. नाही नाही, माझ्यावर दया करा. सावित्री,
कसलं भयंकर साहस केलंस तू? साहस? पती मागून जाणं हे साहस? आपल्या भयानक कृष्ण रूपाड जगाची हालांची समाप्ती करणारा नव प्रकाश दडला आहे. दयेचा उगम देवापासूनच. इहलोकी अक्षकुनी परलोकी हतभागिनी म्हणून आपल्या कन्याचा उपहास होईल. आपल्याला बघवेल का ते? नाही नाही सावित्री, तुला काय पाहिजे ते एक बार सांग. ते घे आणि आता तू परत जा. आपली आज्ञा म्हणून मी परत जाईल. पण हे पांढरे फुटफुटीत कपाळ घेऊन कुणाला आणि कस तोंड दाखवू? मी पुत्र केला गती नाही म्हणतात. कृपा करून मी पुत्रवती होईन असा तरी मला आशीर्वाद द्या. सावित्री, तू पुत्रवती होशील असा माझा तुला आशीर्वाद आहे. जा परत जा. सावित्री, तू अद्याप का परत गेली नाही? कसे जाऊ? पुत्रवती हो असा आशीर्वाद आपण दिलात, पण पती, आपली कन्या पती वाचून पुत्रवती होईल काय? स्वर्गाची सुद्धा पतिव्रतेला प्रतिष्ठा नाही. मी भलतच बोलून गेलो वाटत. आपण भलत कसं बोलाल? आपला आशीर्वाद खरा आहे आणि त्याकरता माझ्या पतींच्या प्राणाची मला भीक घाला. पण पण ते अशक्य आहे. समर्थ देवाना अशक्य असं एकच, आणि ते म्हणजे असत्य. सत्यावर सताची उभारणी आहे. आपण आशीर्वाद दिला हे सत्य आहे. त्या सत्यात माझा प्राण आहे, आपला मान आहे. सावित्री, सावित्री, पुण्याईनं, चातुर्यानं व पतिव्रता धर्मानं तू मला साक्षात मृत्यूलाही जिंकलंस. तुझा पती मी तुला परत देईन. नारायण नारायण. विधिलिखित अनंत कोटी ब्रह्मांडाची रचना धुळीला मिळेल. नारायण. नारदा, सत्य सदाचार आणि सेवा या त्रयीनं नराचा नारायण झाला, स्त्रीची देवता झाली, तर मला त्यात आनंदच आहे. सावित्री, मोठमोठ्या महात्म्यांना जे साधलं नाही ते आज तू मिळवलं. जगाच्या अंतापर्यंत तू चिरंजीव राशी. जा सुभगे, आपल्या पतीचा आनंदाने संसार करून यह परलोकी तू धन्य हो. जा सत्यवानाच्या देहात जाऊन प्रवेश कर. देवी, किती वेळ झाला मला झोपून. माई आणि तात आणि तो रक्तवेशधारी दिव्य पुरुष कुठे आहे? राजा, तशी दृष्टी तुला परत मिळाली. परमेश्वराची कृपा. परमेश्वराची कृपा तर खरीच, पण हा सारा या पतिव्रतेचा पुण्य प्रभाव. प्रत्यक्ष मृत्यूशी झुंजणाऱ्या वीरांगणेचा विजय हा साध्वी सावित्रीच्या सत्याग्रहाचा सुपरिणाम हा. यमराजांची कृपा, वडिलांची पुण्याई,
गौतम महामुनींचा आणि आपला आशीर्वाद। बाळे, सत्याग्रहाची शोभा तू वाढविलीस। प्रयत्नवादाची प्रेरणा करून सत्य, सदाचार आणि सेवा यांचा विराट पराक्रम तू साऱ्या जगाला पटवून दिलास। प्रयत्नानं मृत्यूला सुद्धा जिंकणारी सती वीरांगना तू। पवित्र भाग्य वसत येथ सत्य सेवा हो, तिथेची देव असतो मोक्ष धर्म। परोपकारी वृक्षराज, आपल्या कृपेनं माझ्या पतींच्या देहाचं रक्षण झालं। पतिव्रतांच्या दैवताचे रक्षक आपण प्रत्येक आर्य स्त्री भक्तिभावानं अनंत काल आपलं पूजन करील।